जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांना देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. शिवपुरा उरीझरा तालुका कळंब येथील एक युवक शेतकऱ्याच्या एका छोट्या कुटुंबात जन्माला आला. शिकण्याची जबरदस्त इच्छा शक्ती, शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रभावित होऊन भगवा झेंडा हाती घेतला. डोक्यात फक्त एकच विचार, समाजसेवा आणि लोकहितासाठी लढा देत राहणे. ही कथा आहे अशा तरुणाची ज्यांनी समाजसेवेसाठी संघर्ष केला. ही कथा आहे एका लढवय्या युवकाची. ही कथा आहे तळपदार नेत्याची. ही कथा आहे कर्तृत्ववान मंत्र्याची, दमदार आमदाराची. होय, ही कथा आहे जनतेच्या जीवाभावाच्या नेत्याची, म्हणजेच संजय भाऊ राठोड यांची. यवतमाळ जिल्ह्यातील क्षेत्रफळांची रेगणारे एक माहिती असलेले संजय भाऊ जिल्ह्यातील लोकांसाठी व मतदारसंघातील जनतेसाठी त्यांच्या बाजून नेहमीच उभे राहिले. शाखा प्रमुख ते महाराष्ट्र राज्याचे मंत्री असा खडतर प्रवास संजय भाऊंनी अगदी लिलया पार पाडला. संजय भाऊ म्हणजे विकास कामाचा धडाका लावणारं मशीनच. युवक, महिला, कामगार, शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी अशा प्रत्येकाला हवे हवेसे वाटणारं हे वेगळं व्यक्तिमत्व. कारण या सगळ्यांसाठी गेली कित्येक वर्ष झाली ते झगडतात, त्यांची कामे मार्गी लावून त्यांच्या पाठीशी आजही ते खंबीरपणानं उभे आहेत. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने एवढा मी प्रेरित झालो होतो की शिवसेना प्रमुखांचे एक एक विचार आणि त्या विचाराने काम करणं हा माझा या ठिकाणी भविष्यातला ध्येय जीवनातला मी ठरवला होता. 80% समाजकारण आणि 20% राजकारण यानुसार शिवसेना प्रमुखांनी जी शिकवण आम्हाला दिली त्या पद्धतीनं महाविद्यालयामध्ये खऱ्या अर्थानं कॉलेजच्या निवडणुका व्हायच्या, विद्यार्थीच्या निवडणुका व्हायच्या, त्याच्यामध्ये मी अतिशय सक्रिय भाग सहभाग माझा नोंदवला गेला. आणि त्यामध्ये मग राजकारणामध्ये माझी आवड त्या ठिकाणी निर्माण झाली. एकदा बाळासाहेब ठाकरेंनी संजय भाऊंना मातुश्रीवर बोलवलं आणि विचारलं, तुमच्या भागातील उमेदवार हरला कसा काय, तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून काम करता ना, मग हे असं कसं झालं? त्यावर संजय भाऊ म्हणाले, तो उमेदवार योग्य नव्हता, लोकांनी त्यामुळेच त्याला नाकारलं. त्यावर बाळासाहेब 2 मिनिटं शांत राहिले आणि एक आदेश दिला की संजय तूच आता इथून लढ आणि जोपर्यंत तू जिंकणार नाहीस तोपर्यंत मला भेटायचं नाही. आणि बाळासाहेबांनी संजय भाऊंच्या कपाळाला टीका लावला. निवडणूक लागली आणि प्रस्थापित मात्यब्बर नेत्याला हरवून संजय भाऊ आमदार झाले. फक्त आमदार झाले म्हणून ते हुरळून गेले नाही. आपल्याला दुपटीनं कामाला लागलं पाहिजे म्हणून सबंध तारवा मतदारसंघात लोकांचे प्रश्न सोडवणे व विकास कामे करणे यात त्यांनी आपली सगळी ताकद पणाला लावली. नंतर आमदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास लक्षणीय ठरला. दिग्रस, तारव्हा, नेर आणि यवतमाळ जिल्ह्यातून सगळ्या क्षेत्रातून संजय भाऊंना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि आपुलकी व प्रेम सुद्धा. संजय भाऊंनी केलेली विकास कामे म्हणजे साक्षात देवानं धाडलेला आपल्या जीवाभावाचा माणूसच आणि त्या जीवाभावाच्या माणसानं जनतेशी असलेली नाळ जोडली आहे. त्यांना केलेली मदत हे सगळं बघून थक्क व्हावंसं वाटतं. जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली बांधणी ही दिग्रस विधानसभेमध्ये आमदार संजय भाऊ राठोड यांचा हा मतदारसंघ आहे. 2004 साली त्यांनी प्रस्थापित मंत्र्यांना पराभूत करून या मतदारसंघामध्ये ते सर्वप्रथम आमदार झाले. पण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की 2004 ते 2014 पर्यंत ही आघाडीची सत्ता होती आणि संजय भाऊ राठोड हे शिवसेना आमदार असल्यामुळे ते विरोधी पक्षामध्ये होते आणि तरी पण त्यांचा एक वेगळा कामाचा झंझावत होता आणि त्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या लोकांकडून, विरोधी पक्षाच्या मंत्र्यांकडून सुद्धा काम करून घेण्याची एक सचोटी, एक त्यांचा एक हातखंडा असा होता की विरोधी पक्षाचे मंत्री असले तरी सुद्धा ते काम ओढून आणायचे आणि मतदारसंघामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी काम उभारलेलं आहे. सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी जाऊन आवाज तो बुलंद करू शकत नाही, त्याचा आवाज बुलंद करण्याची जबाबदारी ही माझ्यावर आहे हे भान मी ठेवलं आणि विरोधी पक्षाचा आमदार, दमदार आमदार म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मी काम केलं.
माणूस छोटा आहे की मोठा आहे, श्रीमंत आहे की गरीब आहे, हे मी कधी पाहत नाही। मग कोणी मोठा जरी आला तरी त्याचंही काम तेवढ्याच इमानदारीने मी करतो आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी सुद्धा तेवढ्याच निष्ठेनं मी ठिकाणी भांडतो। आणि म्हणून सर्वसामान्य माणसाचा विश्वासाला कधी मी तडा जाऊ दिली नाही। विशेषतः दारव्हा मतदारसंघात केलेल्या कामाचा धडाका आणि यवतमाळ जिल्ह्यातील त्यांची प्रगतशील कामाची वाटचाल लक्षणीय आहे। संजय भाऊ यांनी केलेल्या विकास कामाचा आढावा, दारव्हा मनदेव येथे आकर्षक मनोद्याने निर्मिती पूर्णत्वास आणली, उद्योगासाठी रेल्वेची गरज म्हणून वर्धा यवतमाळ नांदेड मार्गासाठी 1042 कोटीचा निधी सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने मिळून पाठपुरावा केला, जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी निधीची तरतूद, 60 शाळांमध्ये डिजिटल क्लासरूमचे काम, दारव्हा येथे जिल्हा व अप्पर सत्र न्यायालय व दिवाणी फौजदारी न्यायालयासाठी सुसज्ज इमारत निर्मिती, 750 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गासाठी 3512 कोटी रुपये निधी जाहीर, दारव्हा नेर दिग्रस या ठिकाणी रस्त्यांची कामेही सुरू आहे, नेर प्रशासकीय इमारतीसाठी 17.5 कोटी रुपये आणून भव्य व सुसज्ज बांधकाम, दिग्रस येथे माणूसमाऱ्या पुलाचं बांधकाम, वीज उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, कर्मचारी निवासस्थान, न्यायालयाची भव्य वास्तू आदी पूर्णत्वास नेण्यात यश, दारव्हा पाणी पुरवठा योजनेचे 45 कोटी रुपयांचे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात, यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील 56 उमेदवारांना एकाच वेळी राज्य परिवहन महामंडळात चालकपदी नियुक्ती, जिल्हा मुख्यालयी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मातोश्री प्रतीक्षालय व वैद्यकीय महाविद्यालय उभारले, यवतमाळ मध्ये 120 खाटांचे 150 कोटी रुपये खर्च करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणण्यात यश, अंगणवाडी बालकांना खेळणी साहित्य व आकर्षक खुर्च्यांची व्यवस्था, 50,000 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, रजिस्टरचे वाटप, स्पर्धा परीक्षांसाठी तयारी, जिल्हा शासकीय ग्रंथालय व सुसज्ज अभ्यासिका सुरू केली, अडाण नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला 100 कोटीचा निधी मंजूर, 234 गावांमध्ये नेत्र तपासणी शिबिर घेऊन 56,000 रुग्णांची तपासणी केली व 34,000 रुग्णांना चष्मे वाटप, कोहरागड व धामणगाव देव विकास आराखड्यास भरघोस निधींची तरतूद, 18-18 तास नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबाराचे दर रविवारी आयोजन, तसेच सांस्कृतिक पारदर्शक, जलद प्रशासन आणि नद्यांचे सिंचन अशी अनेक क्षेत्रात अनेक भरीव कामे संजय भाऊंनी केली, 1000 शेतकरी विधवा महिला भगिनींना शिलाई मशीनचं वाटप अशा अनेक विकास कामांनी यवतमाळ जिल्हा व मतदारसंघ संजय भाऊंनी अक्षरशः भरून टाकला। थांबायचं नाही, चालतच राहायचं हा विचार नेहमीच त्यांच्या मनात असतो। एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्या आजपर्यंत भगव्याशी एकनिष्ठ आहेत आणि नेहमीच राहणार। अशा या कर्तृत्ववान, निर्भीड, तडपदार, जबाबदार आणि कार्यक्षम नेत्याला मानाचा मुजरा। येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम करून जनतेची शाबासकी घेतल्याशिवाय मी राहणार नाही। समाजसेवेचं व्रत जे आहे, मी किती कोणत्याही पदावर गेलो तरी जनतेशी नाळ माझी कधी तुटणार नाही। सर्वसामान्य माणसासाठी हाकेला ओ देऊन धावण्याच्या संदर्भामध्ये माझी जी भूमिका आहे, आणि म्हणून जनतेचा आशीर्वाद नक्कीच मला या ठिकाणी मिळेल ही अपेक्षा। मी या निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजपा, रिपाई, महायुतीचा उमेदवार म्हणून उभा आहे। माझं बोधचिन्ह आहे धनुष्यबाण। मतदार बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे, येणाऱ्या 21 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान रूपी आशीर्वाद मला द्यावं ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। धन्यवाद।